गुड मॉर्निंग सर्वांना. सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी मध्ये या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सरचे स्वागत करतोय. आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद अकोला या ठिकाणचा ग्रामसेवक या पदाचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे. त्याची आता तात्पुरती निवड यादी प्रकाशित झालेली आहे, त्यानुसार आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कोणाचं सिलेक्शन झाले, कोण वेटिंग लिस्टला आहे, त्याकरिता तुम्ही संपूर्णपणे हा व्हिडिओ पाहायचा, व्हिडिओला लाईक करायचा आहे, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. ठीक आहे, त्या अगोदर आपल्या डबल अकॅडमीमध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊया. यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 2024 असेल, अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत अधिक सरळ सेवा दोन्ही बॅचेस सुरू आहेत, आयसीडीएस विषयासह स्वच्छता निरीक्षक बॅच आहे, सॅनिटरी इन्स्पेक्टर एएनएम जेएनएम बॅच आहे, प्रयोगशाळा बॅच, डीएफएसएल बॅच, ज्या एक्झाम आता या महिन्यामध्ये कंडक्ट होणार आहे, तसे मुंबई मनपा बॅच आहे, अन्न औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता जी जाहिरात येणार आहे त्याकरिता पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डीएफएसएल बॅच आहे, याची 15 दिवसाची फास्ट्रॅक रिव्हिजन बॅच सुरू करण्यात आलेली आहे. 19, 20 आणि 23 सप्टेंबर रोजी एक्झाम होणार आहे. यामध्ये विविध पदे आहेत, रसायन न्यायामध्ये घटक आहे, गुन्हे ध्वनिपेद विश्लेषण घटक, वरिष्ठ कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटक, या तिन्ही पदाचा बॅच मध्ये समावेश असणार आहे. बॅचचे वैशिष्ट्य, डेली लाईव्ह क्लास असणार आहे, लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे, तसेच जे विद्यार्थी बॅचला ऍडमिशन घेणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत. अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता. 15 दिवसाकरिता 1000 रुपये आपल्याला पे करायचे आहेत. तसेच 200 रुपयामध्ये कोणतीही तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. ह्या जे तिन्ही पद आहेत डीएफएसएलचे त्याच्या संदर्भात ही माहिती आहे. त्याकरिता तुम्हाला कोणतीही जर बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे 8010 45 77 60 या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, आपला जास्त अवधी न घेता लगेच आपण तात्पुरती निवड यादी पाहणार आहोत. सरळ सेवा पदभरती 2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. एकूण प्रवर्गामध्ये खुला प्रवर्गाची 4 संख्या होती. यामध्ये पाहूया आपण डिस्ट्रीब्युशन काय कसं दिलेलं आहे. त्यांनी खुला सर्वसाधारण पदसंख्या 2 दिलेली आहे 4 पैकी. ठीक आहे, यामध्ये प्रतीक रमेश वसतकार 158 मार्क मिळालेले त्यांना आणि रजनी माणिकराव अग्मे 158 दोघांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर आपण वेटिंग लिस्ट पाहणार आहोत. तात्पुरती वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये राहुल प्रल्हाद नपते 154 मार्क आहेत, फर्स्ट क्रमांक आहे वेटिंग लिस्टला ओपन मधनं. सेकंड आहे हर्षद श्रीकांत चौधरी आणि लास्ट आहे श्रीजय अरुण अडोकर. ठीक आहे, 146 मार्क आहे सेकंड आणि थर्ड रँक वाल्यांना. त्यानंतर खुला प्रवर्गाकरिता खुला महिला पद संख्या आहे 1, एकच जागा असल्यामुळे यामध्ये बघूया आपण केतकी विजय अंधारे या मॅडमला 168 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे, यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर वेटिंग लिस्ट मध्ये 2 उमेदवार आहेत महिला कॅन्डिडेट. पहिली आहे प्रणिता पंजाबराव ठाकरे 138 मार्क मिळालेले आहेत आणि सेकंड आहेत राधिका संजय नागे यांना पण 138 मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर खुला माजी सैनिक पद संख्या 1 होती. यामध्ये ऋषिकेश हिम्मतराव अंबोरे 98 मार्क मिळालेले या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे. ठीक आहे, माजी सैनिक म्हणणं. तसेच जे वेटिंग लिस्टला आहेत माजी सैनिक संदीप अशोकराव भातने सेम मार्क आहे, परंतु यामध्ये वयाच्या नुसार किंवा शिक्षणानुसार त्यांचा सिलेक्शन कदाचित झालेलं असावं, तुम्हाला जे प्रेफरन्स सांगितले होते त्यानुसार. ठीक आहे, तात्पुरती प्रतीक्षा यादी पाहिलेली आपण. यामध्ये त्यांनी दिलेलं आहे गुणवत्तेनुसार तयार करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी उमेदवारांच्या पदासाठी आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेबाबतच्या मूळ कागदपत्राच्या पडताळणीच्या अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत असून कागदपत्रे पडताळणीनंतर अंतिम निवड यादी आणि वेटिंग लिस्ट जिल्हा परिषद अकोला या ठिकाणी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मूळ दस्तऐवज पडताळणीच्या वेळी जाहिरातीत नमूद शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यक बाबींची पूर्तता न झाल्यास तथा उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेल्या माहितीमध्ये काही जर अफरातफर असेल किंवा प्रत्यक्ष मूळ कागदपत्रे पडताळणीच्या वेळी तफावत किंवा चुकीची दिशाभूल करणारी जर माहिती आढळून आल्यास तर संबंधिताची निवड रद्द करण्यात येणार आहे. ठीक आहे, हे सर्व यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर त्यांनी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत. नेक्स्ट पाहूया आपण ईडब्ल्यूएस मधील उमेदवारांची निवड यादी. एकूण जागा आहेत 4.
यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. महेश अंबुरे सर आहेत, सेकंड आहे स्वप्नील मधुकर चव्हाण 150 मार्क आहेत, थर्ड आहे प्रल्हाद वामन शेजूळ आणि लास्ट आहे अमोल मंगेश चव्हाण 146 मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर वेटिंग लिस्टला आहेत आकाश गजानन देशमुख ईडब्ल्यूएस मध्ये, यश विजय देशमुख आहे, अतुल प्रल्हादराव इंगळे, ऋषिकेश उद्धवराव परे. ठीक आहे, नंतर अंशकालीन पदसंख्याकरिता ईडब्ल्यूएस मध्ये एकच जागा होती, त्याकरिता सिलेक्शन झालेले चेतना मनोज शर्मा मिश्रा यांचं 92 मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर उमेदवार उपलब्ध झालेला नाही वेटिंग लिस्ट करिता. ठीक आहे, काही हरकत नाही. ईडब्ल्यूएस मधील महिला कॅन्डिडेट एकूण संख्या होती 3. यामध्ये सिलेक्शन झालेले अमृता ज्ञानेश्वर कदम, प्रतीक्षा कराळे आणि पल्लवी गजानन पवार. ठीक आहे, या 3 महिला कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर वेटिंग लिस्टला आहेत संजीवनी दिगंबर शेजूळ, सीमा गोगरे आणि स्वाती नागरे. या 3 मॅडमचं वेटिंग लिस्टला सिलेक्शन झालेलं आहे. सेम मार्क आहेत 124. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरीमध्ये पाहूया आपण. ईडब्ल्यूएस झालेलं आहे, ओपन झालेलं आहे. त्यानंतर आहे ओबीसी इतर मागास वर्ग, सर्वसाधारण संख्या आहे 2. यामध्ये दिग्विजय शेगावकर आणि नकुल जुमळे या 2 सरांचं सिलेक्शन झालेलं आहे. तात्पुरती यादी ज्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये 3 कॅन्डिडेट आहेत, हर्षद श्रीकांत चौधरी 146, तिघांना पण मार्क आहे, श्रीजय अडोकार आणि सुमित भगत. या तिघांचं ओबीसी मधनं वेटिंग लिस्टला नाव प्रसिद्ध झालेलं आहे. त्यानंतर महिला कॅन्डिडेट एक सदस्य संघ एक संख्या आहे, त्यामध्ये शुभांगी मधुकर गावंडे 138 मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर वेटिंग लिस्टला दोन उमेदवार आहेत, दुर्गा भटकर आणि रुचा वाघोळे. ठीक आहे, 136 आणि 126 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे, आपण जे माहिती पाहिलेली आहे ओपन मध्ये ती सेम सांगितलेली आहे. तात्पुरती निवड यादी आहे. यानंतर अनुसूचित जाती एससी कॅटेगरी करिता 5 जागा राखीव होत्या. यामध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारण A1+1 एक जागा सर्वसाधारण उमेदवाराकरिता आणि एक अंशकालीन उपलब्ध न झाल्याने त्यांची निवड करण्यात आलेली आहे. एससी कॅटेगरी केसी कॅटेगरीमध्ये संदीप कांबळे आणि सविता वानखेडे 144 आणि 136 मार्क मिळालेले आहेत. त्यानंतर वेटिंग लिस्ट आहे, त्यामध्ये तिघांचे नाव डिक्लेअर आहेत, रोहित गजानन इंगळे, मयुरी रामदास इंगळे आणि निकिता प्रकाश खंडारे. ठीक आहे, आपण त्यानंतर पाहणार आहोत एससी कॅटेगरीमधनं माजी सैनिकाकरता एक जागा सोडण्यात आलेली होती. यामध्ये सदानंद देवानंद वानखेडे या सरांना 98 मार्क मिळालेले आहेत. नंतर वेटिंग लिस्टला उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे नाव डिक्लेअर करण्यात आलेलं नाहीये. त्यानंतर महिला उमेदवार आहेत 2 एससी मध्ये, मनीषा ओंकार मेश्राम आणि रुपाली नांदुरकर या 2 महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही वेटिंग लिस्ट पाहू शकता. ठीक आहे, नंतरच्या कॅटेगरी आहे विमुक्त जाती विजय अ सर्वसाधारण पदसंख्या 1 होती. यामध्ये अजय राजेश राठोड या सरांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर वेटिंग लिस्टला आहेत अमोल वसंत राठोड आणि आकाश बाबू पवार. ठीक आहे, विजयचं पाहिलेलं आपण. त्यानंतर दिलेला आहे भटक्या जमाती, यामध्ये तेजस्विनी नामदेव मात्रे या महिलेचं सिलेक्शन झालेलं आहे. 150 मार्क मिळालेले आहे 200 पैकी. त्यानंतर अंजली जाधव आणि नीलिमा भांगे या 2 कॅन्डिडेट वेटिंग लिस्टला आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण पाहूया भटक्या जमाती ब. ठीक आहे, एनटीबी सर्वसाधारण पदसंख्या 1 होती. यामध्ये जाई बहिरवाड यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि 2 उमेदवार अंजली रामचंद्र राजेंद्र जाधव आणि नीलिमा भांगे या 2 कॅन्डिडेट वेटिंग लिस्टला आहेत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरीमध्ये पाहूया कोणती दिलेली आहे. अनुसूचित जमात भटक्या जमाती क महिला पदसंख्या आहे 1. यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे सुरेखा हेबती गुंते 200 पैकी 150 मार्क मिळाले. नंतर वेटिंग लिस्टला प्रणिता पंजाब ठाकरे आणि राधिका संजय नागे या 2 महिला उमेदवार आहेत. 138 मार्क आहेत, सेम मार्क मिळालेले आहेत. दिव्यांग पदसंख्येकरिता 1 राखीव जागा होती. यामध्ये पंकज शहादेव नागे 122 मार्क मिळालेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघूया वेटिंग लिस्टला पण त्यांचं नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. ही पूर्ण आपण लिस्ट पाहिलेली आहे ज्या उमेदवारांचं जिल्हा परिषद अकोला आहे ते कंत्राटी ग्रामसेवक या पदावर सिलेक्शन झालेलं आहे. वेटिंग लिस्टला जे उमेदवार आहेत त्यांनी पण खचून न जाता जे परत याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला किंवा डॉक्युमेंट मध्ये जर काही प्रॉब्लेम असला तर त्यांचं सिलेक्शन होणार नाही, तर तुमचा नंबर लागण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिक्षक दिनानिमित्त काल आणि आज 2 दिवसाकरिता आपल्या
जी बॅच सुरू आहे शिक्षक पात्रता परीक्षा 2024 करिता, यामध्ये बालमानसशास्त्र, सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यासासहित सर्व विषय आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत. ऑफरमध्ये आपल्याला 3000 रुपयांमध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. बॅचचे वैशिष्ट्य पाहायला झालं तर जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण करून घेणार आहोत. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे. टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत आहे. डिजिटल बोर्डवरती लाईव्ह क्लास, तसेच लेक्चर आपल्याला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे. तसेच अंगणवाडी सुपरवायझर या बॅचवर पण ऑफर आहे. 2500 रुपयांमध्ये तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. एएनएम, जेएनएम बॅच किंवा अन्न औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाकरिता जे जाहिरात येणार आहे 408 पदाची, याकरिता पण ऑफर आहे. 1500 रुपयांमध्ये तुम्हाला 6 महिन्याकरिता व्हॅलिडिटी मिळणार आहे. आणि एएनएम, जेएनएम बॅच आहे त्यावरती 3000 रुपयांमध्ये तुम्हाला 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मुंबई मनपा बॅच. यामध्ये आपल्याला 1500 रुपयांमध्ये 6 महिन्याकरिता बॅच जॉईन करता येणार आहे. या मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि जीके, मुंबई विशेष माहितीसह सगळं विशेष शिकवले जाणार आहे. जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रमांक आहे त्यावरती आपण संपर्क करायचा आहे. तसेच 2024 करिता मनपामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर या पदाकरिता जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याची पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे. तांत्रिक विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये. ठीक आहे. पुन्हा एकदा डबल अकॅडमी मार्फत ज्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद अकोला येथे ग्रामसेवक यापदी सिलेक्शन झाले त्यांचं हार्दिक अभिनंदन. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद सर्वांचे.